So dear students, today's lecture is on logarithms. बघाज आपण log table चा use कसा करायचा ते शिकणार आहोत. तर बघा की log table चा use हा आपण physics व तसेच chemistry ची जी numerical solve करणार आहोत त्यामध्ये आपण log table चा उपयोग किंवा आपल्याला log table चा उपयोग तेव्हा करावा लागणार आहे. ठीक आहे. आता बघा बऱ्याच मुलांना अडचणी असतात log table चा यूज कसा करायचा किंवा लॉग कसा फाइंड करायचा दिलेल्या संख्येचा आणि त्यानंतर अँटी लॉग कसा काढायचा. ठीक आहे. चला तर मग आज आपण शिकूया हाऊ फाइंड लॉग अँड अँटी लॉग ऑफ गिवन नंबर्स. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे लॉगचं पुस्तक असेलच. बघा असं तुमच्याकडे लॉगचं पुस्तक असेल. ठीक आहे. या बुकमध्ये तुम्हाला अशा प्रकारे लॉगचा टेबल दिसेल. ठीक आहे. मी हा टेबल तुम्हाला नंतर समजावून सांगणार आहे. या अगोदर आपण थोडा बेस पाहूया लॉगरिथमचा. ठीक आहे. बघा लॉगरिथमिक फॉर्म आणि त्या अगोदर आपण पाहूया की एक्सपोन्सियल फॉर्म कसा असतो. चला आपण कन्सिडर करूया ए बी सी या तीन संख्यांचं जे रिलेशन आहे किंवा रिलेटेड ॲज हे अशा प्रकारे आहेत ए रेस टू द पॉवर बी इज इक्वल टू सी. आता बघा ही जी मी या ठिकाणी मांडणी केलेली आहे धिस इज एक्सपोन्सियल फॉर्म, यालाच आपण एक्सपोन्सियल फॉर्म असे म्हणतो. ठीक आहे. आता बघा इथे जो बी आहे हा बी म्हणजे काय पॉवर किंवा याला आपण एक्सपोनेंट असे म्हणतो. पॉवर किंवा काय म्हणतो त्याला आपण एक्सपोनंट. आता नीट लक्ष द्या हा एक्सपोन्सियल फॉर्म आहे तर मग लॉगरिथमिक फॉर्म कसा असतो. चला मी इथे समजावून सांगतो. सो एक्सपोनंट बी इज कॉल्ड ॲज लॉग ऑफ सी टू द बेस ए अँड दिस इज कॉल्ड दिस अरेंजमेंट इज कॉल्ड लॉगरिथमिक फॉर्म. लॉगरिथमिक फॉर्म, डू यू अंडरस्टँड दिस. बघा एक्सपोनंट इज कॉल्ड ॲज लॉग ऑफ सी टू द बेस ए. ठीक आहे. चला मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावून सांगतो. समजा आता मला सांगा टूचा क्यूब तुम्हाला जर मी काढायला तुम्ही काय म्हणसाल एट आहे. हा कोणता फॉर्म झाला तर हा एक्सपोन्सियल फॉर्म झाला. ठीक आहे. आता आपण याचा लॉग फॉर्म तयार करूया अकॉर्डिंग टू दिस. ठीक आहे. काय म्हणसाल मग तुम्ही बघा लॉग ऑफ एट टू द बेस टू इज इक्वल टू थ्री. म्हणजेच तुम्हाला आता कळलं असेल की इथे हा एक्सपोन्सियल फॉर्म जो होता जो एक्सपोनंट होता. ठीक आहे. तो तुम्हाला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कसा दिसला बघा की लॉग ऑफ सी टू द बेस ए असा दिसला. ठीक आहे ना. इथे बघा हा काय आहे आपला एक्सपोनंट आहे अँड एक्सपोनंट इज कॉल्ड लॉग ऑफ एट टू द बेस टू. ठीक आहे. कळलं तुम्हाला आता हे हा एक्सपोन्सियल फॉर्म झाला आणि हा लॉगरिथमिक फॉर्म झाला. ठीक आहे. हा आपला बेस होता. चला आता आपण पुढे पाहूया की लॉगचे काही रूल्स पण आहेत. ठीक आहे. देर आर थ्री रूल्स किंवा थ्री लॉज ऑफ लॉगरिथम्स. ठीक आहे. तर ते तीन लॉ मी इथे तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. चला तर मग आपण लॉज पाहूया. लॉज ऑफ लॉगरिथम्स. ठीक आहे. लॉ लॉज ऑफ लॉगरिथम. फर्स्ट लॉ आहे बघा प्रॉडक्ट लॉ. तुम्ही हे सर्व इलेवनमध्ये शिकून आहात. आता बघा प्रॉडक्ट लॉ कसा असतो तर लॉग यम इन टू यन इट मीन्स लॉग यम प्लस लॉग यन. नीट लक्ष द्या काही मुलं याची जी मांडणी आहे ती उलटी पण करतात. ते चुकीचं आहे. ठीक आहे.
जसे मी इथे समजावून सांगतो की लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल टू नॉट लॉग एम इंटू एन. बघा नीट लक्ष द्या, प्रॉडक्ट लॉ लॉग एम टू एम इंटू एन इट मीन्स लॉग एम प्लस लॉग एन आहे, परंतु लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल इट मीन्स लॉग एम इंटू एन होणार नाही. दिस इज द रॉन्ग. डू अंडरस्टँड दिस? ठीक आहे. आता आपण पाहूया सेकंड लॉ. सेकंड लॉ कसा आहे बघा, तर तो आहे कोशंट लॉ. कोशंट लॉ, ठीक आहे. आता बघा कोशंट लॉ इथे मी मांडणी करणार, तो अशा प्रकारे असतो, लॉग एम बाय एन इट मीन्स लॉग एम मायनस लॉग एन. ठीक आहे, हा असा होणार नाही. लॉग एम मायनस लॉग एन इज इक्वल टू लॉग एम अपॉन एन असा होणार नाही. ठीक आहे, चला आपण थर्ड लॉ पाहूया, पॉवर लॉ. कोणता लॉ आहे हा? पॉवर लॉ. बघा लॉग एम रेज टू द पॉवर एन इट मीन्स एन इंटू लॉग एम. बघा जो पॉवर दिसतो एमचा म्हणजे एन, हा आपण लॉगच्या समोर मांडला, बस एवढंच काम करायचं आहे इथे. ठीक आहे, तर बघा लॉज ऑफ लॉगरिथम्स व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे थोडं जनरल. बघा जेव्हा लॉग टू द बेस ई असं येईल, म्हणजेच लॉग टू द बेस ई, नीट लक्ष द्या, या लॉगला आपण नॅचरल लॉग असे म्हणणार आहोत. नॅचरल लॉगरिथम किंवा नॅचरल लॉग, ठीक आहे. आणि लॉग टू द बेस टेन जेव्हा असेल तेव्हा आपण याला म्हणणार कॉमन लॉग किंवा लॉगरिथम. ठीक आहे, कळेल. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या संख्येचा बेस दिलाच नसेल तर तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं आहे, कन्सिडर करून घ्यायचं आहे की त्या संख्येचा बेस 10 आहे. कळेल, ठीक आहे. तर ह्या जनरल गोष्टी आहेत जे की तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. चला आता आपण पाहूया हाऊ टू यूज लॉग टेबल्स. आता आपण लॉग टेबलचा यूज कसा करायचा ते शिकणार आहोत. चला मग लक्ष द्या, तुम्हाला जी दिलेली संख्या असणार आहे म्हणजे ज्या संख्येचा तुम्हाला लॉग पाहायचा आहे, तर त्या संख्येचे दोन पार्ट्समध्ये तुम्हाला काय करणं आहे, विभागणी करणं आहे. बघा नीट लक्ष द्या, किती पार्टमध्ये? तर टू पार्ट्समध्ये. आता ते दोन पार्ट्स कोणते ते आपण समजून घेऊया. बघा फर्स्ट पार्ट असतो गिव्हन जी काही संख्या आहे तुम्हाला लॉग पाहायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट पार्ट असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स, आणि सेकंड असतो बघा मेंटिसा. ठीक आहे, बघा आपण इथून आता लॉग टेबल शिकणार आहोत. आता बघा की जे गिव्हन नंबर आहे त्या गिव्हन नंबरची तुम्हाला टू पार्ट्समध्ये काय करायची आहे, मांडणी करायची आहे. ठीक आहे, फर्स्ट पार्ट इज कॅरेक्टरिस्टिक अँड सेकंड पार्ट इज मेंटिसा. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचं आहे बघा की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट गिव्हन नंबर्स, ठीक आहे, दिलेल्या संख्येवर डिपेंड करेल. आता बघा की कॅरेक्टरिस्टिक हे सुद्धा तुम्हाला दोन प्रकारचे मिळणार आहेत, म्हणजेच पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स किती प्रकारचे सांगितले मी तुम्हाला, दोन प्रकारचे आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. डू यू अंडरस्टँड दिस? ठीक आहे, मेंटिस आपण थोड्या वेळानं पाहूया, आता आपण कॅरेक्टरिस्टिक समजून घेऊया. त्यासाठी मी एक्झाम्पल्स घेतो आणि तुम्हाला इथे समजावून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. समजा लॉग ऑफ, मी इथे नंबर घेतो म्हणजे संख्या घेतो, अशी घेतो समजा फिफ्टीन, सिक्स आणि त्यानंतर फाईव्ह, ही एक संख्या घेतो समजा, फॉर एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या, या संख्येचा आपला लॉग फाईंड करायचा आहे. मी टेबल थोड्या वेळानं सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, सर्वात पहिले मी तुम्हाला काय सांगतो की कॅरेक्टरिस्टिक हे दोन प्रकारचे असं म्हटलं मी. ठीक आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. तर आपण पहिले कॅरेक्टरिस्टिक समजून घ्या, कारण मुलांना कॅरेक्टरिस्टिक शोधताच येत नाही किंवा काढता येत नाही दिलेल्या नंबरचा. ठीक आहे, तर आता व्यवस्थित इथे लक्ष द्यायचं आहे तुम्ही. आता बघा की इथे मी 1565 मी असं रीड करील ना, 1565 ही तुम्हाला डिजिट दिलेली आहे, एक संख्या दिलेली आहे, आणि या संख्येचं तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅरेक्टरिस्टिक शोधायचं आहे. ठीक आहे, आता बघा नीट लक्ष द्या, काय करूया आपण, तर दिलेल्या संख्येमध्ये डेसिमल बघूया कुठे आहे.
आता बघा तुम्हाला इथे डेसिमल दिसत नाही आहे, है कि नहीं? ज्यावेळेस तुम्हाला दिलेल्या संख्येमध्ये डेसिमल दिसणार नाही तेव्हा तुम्ही शेवटी डेसिमल लावायचा, म्हणजे या संख्येच्या शेवटून तुम्हाला काय करायचं आहे, डेसिमल लावायचा आहे। आता नीट लक्ष द्या, डेसिमलच्या अगोदर तुम्हाला इथे ग्रेटर दॅन वन काय दिसत आहे, संख्या दिसत आहे, है कि नहीं? म्हणजे एकपेक्षा जास्त दिसत आहे। नीट लक्ष द्या, एकपेक्षा जास्त आहे याचा अर्थ की पॉझिटिव तुमचा कॅरेक्टरिस्टिक निघणार आहे। क्लियर बात, हे तर कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे। आता पहा, आता तुम्हाला काय करायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक शोधायचं आहे, पॉझिटिव कॅरेक्टरिस्टिक शोधायचं आहे, ठीक आहे। पॉझिटिव कसा असणार आहे मी तुम्हाला सांगितलं, आता तो नेमका किती निघणार आहे तो पाहायचा आहे। तर या डेसिमलच्या अगोदरचे म्हणजे वी काउंटिंग द डिजिट्स, नीट लक्ष द्या, वी काउंटिंग द डिजिट्स, ठीक आहे ना, बिफोर द डेसिमल। नीट लक्ष द्या, तुम्हाला काय करायचं आहे, या डेसिमलच्या अगोदरचे अंक मोजायचे आहेत। किती आहेत बघा, 1, 2, 3 and 4, ठीक आहे, किती आहेत बेटा, 4। आता बघा, हे तुम्ही डेसिमलच्या अगोदरचे काय केले आहे, तर डिजिट्स काउंट केले आहेत, किती होते, 4। आता बघा, या 4 मधून तुम्ही 1 मायनस करायचं आहे, काय मायनस करायचं आहे, 1 मायनस करायचं आहे, ठीक आहे। यांचं जे काही सबट्रॅक्शन मिळेल, ठीक आहे, जसे इथे 3 मिळालेलं आहे, सो 3 इज अ पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट गिव्हन नंबर। बघा, या दिलेल्या संख्येचा पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला किती मिळाला, 3 मिळालेला आहे। कळलं का, मी व्यवस्थित समजून सांगायचं इथे प्रयत्न केलेला आहे। चला काही एक्झाम्पल्स घेतो आणि तुम्हाला समजावून सांगतो। फॉर एक्झाम्पल, 1.565 अशी संख्या घेतो, लॉग ऑफ 1.565 अशी संख्या घेतो, लॉग ऑफ 1.565 अशी संख्या घेतो, ठीक आहे। चला, मी आता एकच संख्या आहे परंतु डेसिमल वेगवेगळ्या अंकानंतर मानलेला आहे। आता बघा, इथे तुम्हाला याचा कॅरेक्टरिस्टिक शोधायचा आहे। मी तुम्हाला काय सांगितलं की वी काउंट द डेसिमल, सॉरी डिजिट्स बिफोर द डेसिमल, ठीक आहे। तुम्हाला काय करायचं आहे की या डेसिमलच्या अगोदरचे अंक मेजर करायचे आहे, सॉरी काउंट करायचे आहे। तर किती आहे इथे, 1, सो 1 - 1 इट मीन्स 0। बघा, तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक 0 मिळाला, 1.565 साठी तुमच्याजवळ कॅरेक्टरिस्टिक 0 मिळाला आहे, ठीक आहे। आपण पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक शोधतोय। आता तुम्ही पुन्हा अडचणीत येत असाल की पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक तुम्ही कसे ओळखायले, तर बघा, डेसिमलच्या अगोदर इथे 1 हा आहे, ठीक आहे, याचा अर्थ याचा पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक निघणार आहे। आता इथे बघा, डेसिमलच्या अगोदर 15 आहेत, याचा अर्थ याचा पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक निघणार आहे। तो कसा काढायचा, तर डेसिमलच्या अगोदरचे डिजिट्स काउंट करायचे आहेत आपला। बघा, 1, 2 असे टू तुम्हाला डिजिट दिसत आहेत, यामधून तुम्ही 1 मायनस करणार आहात, जे काय आन्सर मिळेल, ठीक आहे, ते आपलं पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक राहणार, म्हणजे किती मिळालं, 1, ठीक आहे। म्हणजेच 1.565 तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक किती मिळालेलं आहे, तर 1 मिळालेलं आहे। चला, आता आपण 1.565 या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक शोधूया, ठीक आहे। डेसिमलच्या अगोदर बघा, 3 डिजिट्स आहेत, याचा अर्थ 3 - 1 इट मीन्स 2 इज अ कॅरेक्टरिस्टिक, ठीक आहे। तर नीट लक्ष द्या, पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक आपण कधी काढणार, है की नाही, कोणता फॉर्म्युला वापरणार तो समजून घ्या। सो n - 1 हा आपला पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक शोधण्याचा फॉर्म्युला असणार आहे। तर n इट मीन्स, नीट लक्ष द्या, इथे n काय असणार आहेत, तर डिजिट्स असणार आहेत बिफोर द डेसिमल, ठीक आहे। व्हॉट इज मीन बाय यन, तर डिजिट्स, नंबर ऑफ डिजिट्स बिफोर द डेसिमल, ठीक आहे। म्हणजे डेसिमलच्या अगोदरचे जे अंक असणार आहेत ते अंक म्हणजे यन असणार आहेत। बघा, n - 1, n - 1, n - 1, n - 1, ठीक आहे। तर यन काय आहे, डेसिमलच्या अगोदरचे डिजिट्स आहेत। बघा, इथे 4, इथे 1, इथे 2, इथे 3, आणि त्यामधून ऑलवेज तुम्ही काय करायचं आहे, 1 मायनस करायचं, आणि जे आन्सर मिळेल ते तुमचं पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक असणार। अशा करतो तुम्हाला हे कळलं असेल आता, ठीक आहे। समजलं तुम्हाला पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक काय आहे तो, ठीक आहे। आता बघा की हा जो पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे हा आपण स्टँडर्ड नोटेशनमध्ये सुद्धा मांडू शकतो। चला, मी आता याचं स्टँडर्ड नोटेशन तुम्हाला मांडणी करून दाखवतो। इथे लिहि तुम्ही इन स्टँडर्ड नोटेशन, ठीक आहे। तर इन स्टँडर्ड नोटेशन, ठीक आहे, आर मधला पार्ट आहे हा। तर बघा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस नंबर म्हणजेच 1.565 या संख्येचा जो तुमचा स्टँडर्ड नोटेशनमध्ये जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो अशा प्रकारे तुम्ही मांडणार आहात। बघा, नीट लक्ष द्या, 1.565 × 10^3 अशा प्रकारे तुम्ही मांडणार आहात, ठीक आहे। बघा,
3 दिसतात बघा या संख्येसाठी कसा म्हणसाल तर 1.565 इंटू 10^0 दिसते तुम्हाला या संख्येसाठी तुम्हाला कॅश टाइप 0 मिळत आता स्टँडर्ड नोटेशन काय झालं 1.565 इंटू 10^0 बघा आता इथे या संख्येचा काढूया आपण म्हणजेच 1.565 इंटू 10^1 असा निघेल बघा इथे 1 कॅरेक्टरिस्टिक होता हे स्टँडर्ड नोटेशन अशी मांडणी होईल बघा आता इथे 1.565 इंटू 10^2 असं हे स्टँडर्ड नोटेशन होणार आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया ठीक आहे चला पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक समजलं तुम्हाला ठीक आहे आता आपण काय करूया नेगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक शोधूया लिहून घ्यायचं आहे ठीक आहे सो नेगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ठीक आहे आता निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक कसा तुम्ही शोधणार बघा इथे नीट लक्ष द्या मी इथे काही संख्या घेतो जसे की जी संख्या असणार आहे ती आपली पहिलीचीच घेऊया सो 0.1564 अशी मग आपण संख्या घेतली होती तीच संख्या इथे मी डबल घेतो ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे की हिचा कॅरेक्टर शोधायचा आहे खूपच सोपा आहे तर का आता बघा की डेसिमलच्या अगोदर तुम्हाला इथे नंबर दिसत नाही आहे सॉरी नंबर आहे परंतु 0 आहे ठीक आहे म्हणजेच ले कसा दिसतोय आपल्याला लेस दॅन 1 दिसतोय ठीक आहे जेव्हा तुम्हाला डेसिमलच्या अगोदर लेस दॅन 1 दिसेल म्हणजेच नंबर लेस दॅन 1 दिसेल तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक मिळणार आहे ठीक आहे तर मग आता आपण शोधायचा कसा तर नीट लक्ष द्या इथे फार महत्त्वाचं आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर डेसिमलच्या नंतर म्हणजेच आफ्टर ठीक आहे वी काउंट द नंबर ऑफ झिरोज नीट लक्ष द्या वी काउंट द नंबर ऑफ झिरोज बघा तुम्हाला झिरोज काय करायचे आहेत काउंट करायचे आहेत वी काउंट द नंबर ऑफ झिरोज आफ्टर द डेसिमल आफ्टर द डेसिमल देन वी फाइंड द निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक बाय युझिंग धिस फॉर्म्युला इट मीन्स नीट लक्ष द्या हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे कोणता आहे तर -n+1 ठीक आहे जेव्हा पॉझिटिव्ह होतं तेव्हा फॉर्म्युला काय वापरला होता n-1 वाला वापरला होता कळतंय ना तुम्हाला ठीक आहे तर बघा मग इथे आता मी फॉर्म्युला लिहितो n+1 बाहेर काय आहेत मायनस आहेत ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा झिरो म्हणजे काय म्हटलं होतं मी तर या डेसिमलच्या चिन्हाच्या नंतर किती शून्य आहे ते काउंट करायचे इथं 0 0s आहेत सो 0+1 ठीक आहे काय लिहायचं आन्सर -1 यालाच आपण 1 बार बघा हे बी निगेटिव्ह आहे आणि हे बी निगेटिव्ह आहे ठीक आहे ना समजलं मग तुम्हाला 0.1564चा तुमचं कॅरेक्टरिस्टिक किती मिळालं 1 बार इट मीन्स -1 कसं काढलं ती बिकळलं असेल ठीक आहे चला आता मी तुम्हाला ह्या संख्या थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडून तुम्हाला समजावून सांगतो जसं की आता मी ते मांडी लॉग 0.01564 आता मला या संख्येचा काय करायचं आहे तर कॅरेक्टरिस्टिक शोधायचं आहे तर काय करसाल थोडक्यात आहे की डेसिमलच्या नंतर किती 0 आहे तर किती आहे बेटा 1 आहे त्यामध्ये 1 ॲड करा म्हणजे किती झाले 2 याचा अर्थ 2 बार कळतं आहे तुम्हाला या फॉर्म्युल्यांमध्ये टाकून तुम्ही सोडून पाहा ठीक आहे चला अनदर इक्वेशन 0.01564 अशी मी संख्या घेतली समजा किती 0 आहे डेसिमलच्या नंतर 2 2 1 ॲड करा किती झाले 3 याचा अर्थ 3 बार चला अजून एक्झाम्पल पाहूया जसे की लॉग 0.00015 बघा काउंटिंग द नंबर ऑफ झिरोज आफ्टर द डेसिमल किती आहे 3 1 ॲड करा इट मीन्स 4 सो 4 बार दिस इज कॅरेक्टरिस्टिक्स बघा हे झाले आपले निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स समजला मेंटिसा काढायचं शिकूया मेंटिसा ठीक आहे तर बघा यासाठी मी एक संख्या घेईल 1564 ठीक आहे तर या संख्येमध्ये काय करा 2 अंकी संख्येचा एक ग्रुप तयार करा जसा की इथे मी 15 घेतला ठीक आहे तर बघा या 15 नंतर 6 आहे आणि त्यानंतर 4 आहे आता बघा टेबल बघा बघा इथं जो पहिला जो व्हर्टिकल कॉलम दिसतोय तिथे 2 अंकी संख्या दिसत आहे तुम्हाला म्हणजे बा 10 पासून ते अशा 99 पर्यंत असतात ठीक आहे तर आपण 15 घेतलेला आहे त्यानंतर बघा तुम्हाला 0 पासून 9 पर्यंत हे कॅरेक्टरिस्टिक आहे तर तुम्हाला इथे 6 नंबर दिसत आहे तो कॅरेक्टरिस्टिकमध्ये 6 डिजिटवाला तुम्हाला काय करायचं आहे कॉलम बघायचा आहे परंतु रो कोणता असेल आपला 15 वाला किती आहेत बघा 1931 ठीक आहे आता त्यानंतर बघा इथे किती आहेत 4 याचा अर्थ की हे 4 कोठे बघायचे आपल्या टेबलमध्ये तर मीन डिफरन्समध्ये बघा 1 पासून 9 पर्यंत हे मीन डिफरन्सचं जो तुम्हाला व्हर्टिकल कॉलम्स दिसतात त्यामध्ये 4 डिजिटवाला
म्हणजे फोर संख्या असलेला तुम्हाला काय करायचं आहे, कॉलम बघायचा आहे. रो आपला 15 वालाच असणार आहे, ठीक आहे ना. किती आहेत 11, ते इथे ठेवा. आता यांची ॲडिशन करा, म्हणजे 2 झाले, हे झाले 4, 9 आणि 1, ठीक आहे. तर बघा, या संख्येसाठी आपण जो मेंटीचा फाईन केला आहे तो किती आला मग, 1942. कळत आहे बेटा, दिस इज द मेंटीचा, ठीक आहे. नसेल कळत अजून एकदा पाहूया आपण. समजा मी संख्या घेईल आता 156 एवढीच घेतो, ठीक आहे. तर काय करसाल तुम्ही, सर्वप्रथम दोन अंकांचा एक ग्रुप तयार करा, म्हणजेच दोन अंकी संख्या तयार करा. किती आहे 15, ठीक आहे, म्हणजे 15. त्यानंतर किती दिसत आहे 6. तर बघा आता हे 6 कुठे बघणार, तर या कॅरेक्टरिस्टिकमध्ये हा कॅरेक्टरिस्टिक आहे 0 पासून 9 पर्यंत, म्हणजे 6 डिजिटवाला कॉलम बघा, कॉलम बघा व्हर्टिकली, आणि रो असणार आपला 50. किती आहे तो माडा इथे 1931. बघा या 6 नंतर डिजिट दिलेलं नाही, याचा अर्थ मेन डिफरन्स तुम्हाला बघायची गरज नाही आहे. सो 156 या संख्येचा जो मेंटीचा तुम्हाला मिळाला, किती मिळाला आहे तो 1931 एवढा मिळाला. कळत आहे बेटा, ठीक आहे. आता एक काम करतो मी, तुम्हाला समजावून सांगतो की आता पूर्ण लॉग कसा मांडायचा. बघा, समजा आता मला लॉग फाईंड करायचा होता, हीच संख्या घेतो. सो लॉग ऑफ 1564 या संख्येचा लॉग काढायचा आहे आपल्याला, ठीक आहे. तर लॉग काढत असताना तुम्हाला एक इथे फॉर्म्युला लिहून ठेवतो बा. लॉग इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, कॅरेक्टरिस्टिक प्लस मेंटीसा, ठीक आहे. चला आता आपण लॉग फाईंड करूया या दिलेल्या संख्येचा. तर बघा, 1564 डेसिमल नाही म्हणून तुम्ही शेवटी डेसिमल घेणार, ठीक आहे. काउंटिंग द डिजिट्स बिफोर द डेसिमल किती आहेत, 4, 4 - 1 इट मीन्स 3. बघा, 3 हा तुमचा पॉझिटिव्ह कॅरेक्टर तयार झाला, त्यानंतर हा डेसिमल घ्या, ठीक आहे. डेसिमल घेतला, आता आपल्याजवळ जी संख्या आहे म्हणजेच 1564, बघा मेंटीसा बघायचा आहे आपला. तर मेंटीसा किती आला होता आपला, 1942. याचा अर्थ की दिलेली जी संख्या होती 1.64 या संख्येचा जो लॉग आलेला तो किती आला आहे, 3.1942 असा आलेला आहे. कळत आहे. चला दुसरं एक्झाम्पल घेतो मी आता. समजा 1.564 अशी संख्या घेतलेली आहे, हिचा मला लॉग फाईंड करायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक बघा इथे, सॉरी डेसिमल बघा, डेसिमलच्या अगोदर तुम्हाला इथे 1 दिसत आहेत, आहे की नाही. म्हणजेच याचा अर्थ की 1 डिजिट आहे. सो 1 - 1 इट मी 0. सो 0 कॅरेक्टरिस्टिक तयार झाला, ठीक आहे. आता तुम्ही काय करणार, हे डेसिमल नाही आहे, याचा अर्थ की 1564 अशी संख्या आहे कन्सिडर करायची, आणि याचा तुम्हाला मेंटीसा बघायचा. तर 15, 6 आणि 4 आपण मेन डिफरन्स बघितल्यानंतर तुम्हाला किती मिळाले होते, तर 1942. मग ते इथे मांडा. याचा अर्थ की लॉग ऑफ 1.564 या संख्येचा तुम्हाला लॉग कसा किती मिळाला बघा, तर 0.1942 एवढा मिळाला. कळत आहे, ठीक आहे. चला अजून एक एक्झाम्पल घेतो मी. जसं की लॉग ऑफ 1.64 या संख्येचा आपल्याला लॉग काढायचा आहे, ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण कॅरेक्टर शोधणार, कॅरेक्टरिस्टिक पाहणार किती आहे. तर इथं 2 डिजिट आहे, 2 - 1 = 1. सो 1 असं घेणार, ठीक आहे. आता आपल्याजवळ 1564 अशी संख्या आहे, तर 15, 6 आणि 4 मेन डिफरन्स पाहिल्यानंतर तुम्हाला किती मिळाली इथे, 1942. याचा अर्थ की 1.564 जो लॉग आहे तो एवढा मिळाला, 1.1942. समजलं मग लॉग कसा फाईंड करायचा, ठीक आहे. जसं मी पॉझिटिव्हच्या बाबतीत सांगितलं, तसं तुम्ही निगेटिव्हच्या बाबतीत पण जायचं ना. एक निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिकवाला लॉग कसा फाईंड करायचा ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, ठीक आहे ना. जसं की मी इथं संख्या गेली, आता लॉग ऑफ 0.1564, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे याचा कॅरेक्टरिस्टिक 1 बार येईल, 0 आहे ना. काउंटिंग द नंबर ऑफ झिरोज आफ्टर द डेसिमल, ठीक आहे. 0, 0, परंतु फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सर्व शिकून आहात ना तुम्ही. पुन्हा एकदा बघा, ठीक आहे. तो 1 बार कसा आला तो बघा, ठीक आहे. आता आपण काय करणार, तर या ठिकाणी मेंटीसा मांडणार बघा, आहे की नाही. तर मग 15, 6 आणि 4 मेन डिफरन्समध्ये बघितल्यानंतर तुम्हाला किती दिसत आहेत, 1942. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला याचा लॉग मिळणार. समजलं मग लॉग कसा फाईंड करायचा आहे, ठीक आहे. आता आपण अँटी लॉग कसा फाईंड करायचा हे आपण शिकणार आहोत, ठीक आहे. आता तुम्ही काय करा, लॉग टेबलचं पुस्तक हाती घ्या आणि अँटी लॉगरिथम म्हणजे अँटी लॉगचा टेबल बघा. आता बघा, अँटी लॉगचा जो फर्स्ट कॉलम असतो तो 0.00 पासून 0.99 पर्यंत असतो, ठीक आहे. बाकी या अगोदर आपण जे बघितलेलं आहे लॉगमध्ये, म्हणजे 0 पासून 9 पर्यंत हे कॅरेक्टरिस्टिक असणार आहे, मेन डिफरन्स हे 1 पासून 9 पर्यंत असणार आहेत, ठीक आहे. फक्त इथे चेंज काय होतो की फर्स्ट कॉलम म्हणजे 0.00 पासून 0.99 पर्यंत असतो, ठीक आहे. आता बघा, आपल्याला अँटीलॉग काढायचा आहे. समजा
1.1564 या संख्येचा, ठीक आहे. तर अँटीलॉग करत असताना तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या. इथे बघा पॉइंटच्या नंतर तुम्हाला किती दिसते आहेत, 1564 दिसते आहे, बरोबर आहे. तर आता तुम्ही काय करणार, पॉइंटच्या नंतरच्या पहिल्या दोन संख्यांचा एक ग्रुप म्हणजेच दोन अंकी संख्या तयार करसाल. जसं इथं 15 आहे तर फर्स्ट कॉलममध्ये आता तुम्ही पॉईंट 15 बघणार. बघा इथे दिसते आहेत पॉईंट 15, ठीक आहे. त्यानंतर बघा 6 आहेत, तर हे 6 तुम्ही काय करायचं, कॅरेक्टरिस्टिकमध्ये 6 डिजिटवाला कॉलम बघायचा आहे. किती आहे बरं इथे, 1432 आहेत, ठीक आहे. आता बघा झालं 15चा 6 बघितलं आपण, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मेन डिफरन्समध्ये 4 डिजिटवाला कॉलम बघायचा आहे, म्हणजेच 4 कॉलम. बघा किती आहेत इथे 1, ती इथे आपण ॲड करणार, म्हणजे झाले 3, 3, 4 आणि हे 1. कळतं आहे बेटा, ठीक आहे. आता बघा हा जो आपला मिळालेला आहे हा इथे मी मांडणार, सो 1433, ठीक आहे. तर बघा आता आपण अँटीलॉगच्या जवळपास आलेलो. काय करायचं आहे बघा, जेव्हा दिलेल्या संख्येचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे हा जर पॉझिटिव्ह असेल, नीट लक्ष द्या, दिलेल्या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक हा पॉझिटिव्ह असेल तर आपण काय करायचं आहे बघा, की या संख्येमध्ये म्हणजे अँटीलॉग हे जे उत्तर आहे या उत्तरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो डेसिमल आहे त्या पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिकमध्ये 1 ॲड करून जी संख्या मिळेल तेवढ्या संख्या सोडून तुम्हाला काय करायचं आहे, डावीकडून उजवीकडे तेवढ्या संख्या सोडून तुम्हाला डेसिमल द्यायचा आहे. जसं की पहा, मी इथे फॉर्म्युला वापरणार होता n+1, ठीक आहे. वी पुट द डेसिमल, ठीक आहे, आफ्टर दिस नंबर, ठीक आहे. म्हणजे बघा आता काय होईल, तर इथे 1 कॅरेक्टरिस्टिक आहे पॉझिटिव्ह आहे, त्यामध्ये 1 मिळवणार, की झाले हे 2. याचा अर्थ की मी 2 डिजिट सोडून डावीकडून उजवीकडे असं जाणार आणि 2 डिजिट सोडून मी डेसिमल देणार. म्हणजे बघा हा 1 आणि हा 2, याचा अर्थ इथे डेसिमल. याचा अर्थ की 1.1564चा अँटीलॉग किती आला, तर 14.33. डू अंडरस्टँड दिस. बघा नसेल कळलं तर डबल सांगतो. दुसरं एक्झाम्पल घेऊ त्यासाठी आपण. बघा आता मी इथे घेतो 2.1564, ठीक आहे. तुम्हाला हे तर कळलेच आहे, 15:6 बघायचं आणि त्यानंतर मेन डिफरन्स 4 बघायचं आहे. तुम्हाला ॲन्सर किती मिळालं होतं, तर 1433 मिळालं होतं, राईट. बघा इथे कॅरेक्टरिस्टिक हा पॉझिटिव्ह आहे, तर यामध्ये तुम्ही 1 ॲड करा, ठीक आहे. की झाले हे 3, याचा अर्थ हे जे ॲन्सर मिळालं की 3, तर याचा अर्थ की या उत्तरामध्ये तुम्हाला 3 संख्या सोडून काय करायचं, म्हणजे डावीकडून उजवीकडे, ठीक आहे, सोडून तुम्हाला काय करायचं, डेसिमल द्यायचा आहे. याचा अर्थ 1, 2, 3 म्हणजे इथं कॅरेक्टरिस्टिक, सॉरी डेसिमल येईल, म्हणजेच बा 1.43 हा आपला याचा अँटीलॉग मिळेल. चला अजून एक कळलं असेल अजून समजावून सांगतो. अँटीलॉग ऑफ समजा आता मी घेतो 0.1564, ठीक आहे. आपला ॲन्सर आला आहे 1433 एवढं, कारण तुम्ही 15:6 आणि मेन डिफरन्स 4 बघून तुम्हाला हे असं ॲडिशन करून तुम्हाला मिळाली, ठीक आहे. आता आपल्याला डेसिमल द्यायचं शिकायचं आहे अँटीलॉगचं जे उत्तर आहे ना त्याला, ठीक आहे. आता बघा इथे पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, हे की नाही, म्हणजे या 0 1 मिळवचाल, ॲन्सर येईल 1. याचा अर्थ की आपल्याला काय करायचं आहे, पुट द डेसिमल आफ्टर दीज डिजिट्स फ्रॉम लेफ्ट, म्हणजे इथे एक अंक सोडून, है की नाही, म्हणजे याचा 1.433 याचा अँटीलॉग मिळालं. कळलं बेटा, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे झाले पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक असताना डेसिमल कसा द्यायचा, बरं तुम्हाला अँटीलॉग कसा काढायचा समजलं की नाही, अँटीलॉग समजला असेल ना, ठीक आहे. लॉगप्रमाणेच काढायचं आहे, ठीक आहे, म्हणजे मेंटीचा जो आपण काढला की नाही सेम. आता मला सांगा मी निगेटिव्हवाले शिकवतो. आता समजा अँटीलॉग फाईंड करायचं आहे आपल्याला, आता नीट लक्ष द्या, 1.1564 बघा इथे, ठीक आहे. तर आता नीट लक्ष द्या, इथे 1 आहे, परंतु हे कसं पाहिजे तुम्हाला माहीत आहे, पॉईंट 15 फर्स्ट कॉलममध्ये बघायचे, 15 रो पॉईंट 15, ठीक आहे. आणि कुठून कोट पाहिजे तुम्हाला माहितीच आहे, 0.00 ते 0.99 हा अँटीलॉगचा टेबल तुम्ही बघा, तुम्हाला दिसते फर्स्ट कॉलम, ठीक आहे. तर बघा पॉईंट 15 6 बघितला किती आला, 1432, आणि मेन डिफरन्स 4 बघितला किती आला 1. याचा अर्थ ॲडिंग किती आली ती आपली 1433 आली, ठीक नाही, ठीक आहे. आता आपला कॅरेक्टरिस्टिक किती आहे, निगेटिव्ह आहे, -1 आहे, ऐक नाही, म्हणजेच 1 आहे. तर बघा जेव्हा कॅरेक्टरिस्टिक हा निगेटिव्ह असेल, नीट लक्ष द्या, कॅरेक्टरिस्टिक हा निगेटिव्ह असेल तेव्हा काय करायचं आपल्याला माहीत आहे. बघा पुट द झिरोज, नीट लक्ष द्या, पुट द झिरोज n-1, नीट लक्ष द्या,
put zeros, number of zeros n minus 1 before the first significant digit, means before the first significant number. ठीक है, आता फर्स्ट सिग्निफिकंट नंबर म्हणजे कोणता, तर डिजिट म्हणजे कोणता, तर हा सुरुवातील वाला. ठीक आहे, म्हणजे वन आहे इथे. तर या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, या वनच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जो निगेटिव्ह कॅरेक्टरचा आहे त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, वन मायनस करायचं आहे. ठीक आहे, तिथे वन आहे तर वन म्हणून वन गेले किती राहिले, झिरो. याचा अर्थ इथे तुम्हाला डायरेक्ट डेसिमल मिळून जाईल, म्हणजे तुमचा अँसर मिळेल, याचा अँटीलॉग मिळेल 0.1433 असं. नसर कळले? व्हेरी गुड. दुसरं एक्झाम्पल घेऊ, मी तुम्हाला कळेल. चला, अँटीलॉग ऑफ, आता मी घेतो इथे 2 बार 0.1564. ठीक आहे, आपण लॉग पाहिला, सॉरी अँटीलॉग पाहिला. अँटीलॉग जसा मी इथे सांगितला तसाच इथे पण पाहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 15 चे 6 आणि 4 मध्ये मी डिफरन्स बघितला तर अँसर आलं आपलं 1433 आलं ना बेटा. आता आपला कॅरेक्टरिस्टिक द्यायचा आहे, निगेटिव्ह का आहे कॅरेक्टरिस्टिक आहे, याचा अर्थ की 2 मायनस 1 करा, उत्तर येईल तुमचं 1. तर एवढे झिरो तुम्हाला फर्स्ट सिग्निफिकंट जो नंबर आहे त्याच्या अगोदर द्यायचे आहेत. ठीक आहे ना, म्हणजे आता मला सांगा की इथे 1 आहे, म्हणजे 1 झिरो तुम्हाला इथे लावायचा आहे आणि त्यानंतर पॉईंट घ्यायला. ठीक आहे, बघा 2 बार 0.1564 चा अँटीलॉग किती आला, तर 0.01433 एवढा आला. नाही कळलं अजून? चला अजून एक एक्झाम्पल घेऊया, पण आता मी हे शेवटचं करणार हा. ठीक आहे, बघा 3 बार 0.1564. चला, तुम्ही अँटीलॉग पाहिला 0.15 चा 6 आणि 4 मध्ये मीन डिफरन्स, तुम्हाला अँसर मिळालं 1433. बरोबर मिळालं? ठीक आहे, आता इथे बघा कॅरेक्टरिस्टिक हा निगेटिव्ह आहे, तेव्हा काय करायचं तुम्हाला, तर एन मायनस वन हा फॉर्म्युला, एन इट मीन्स कॅरेक्टरिस्टिक किती आहे इथं, 3 आहेत. सो 3 मायनस 1 करा, उत्तर येईल 2. 3 मायनस 1 इट मीन्स 2. तर आता 2 हाऊ मेनी झिरोज, तर 2 झिरो तुम्हाला काय करायचे आहे, फर्स्ट सिग्निफिकंट जो डिजिट आहे त्याच्या अगोदर लावायचे आहे, म्हणजे 1 आणि 2. ठीक आहे, 0.0 झालं काम. बघा 3 बार 0.1564 याचा जो अँटीलॉग आहे तो मिळाला तुम्हाला 0.001433. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आज लॉग तसेच अँटीलॉग चांगल्या प्रकारे समजला असेल. ठीक आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, पुस्तक समोर घ्या आणि तुम्ही मनानच संख्या घ्या आणि त्यांचा लॉग व अँटीलॉग काढून पहा. ठीक आहे, तसेच तुम्हाला लॉगमध्ये मी सांगितलं की कॅरेक्टरिस्टिक पॉझिटिव्ह कसे ओळखायचे आणि निगेटिव्ह कसे ओळखायचे. ठीक आहे, यावरती चांगला अभ्यास ठेवा, म्हणजे तुम्हाला फिजिक्स व तसेच केमिस्ट्रीमध्ये जेव्हा न्यूमरिकल सॉल्व करणार आहात तेव्हा तुम्हाला अडचण येणार नाही. पहिलेपासून व्यवस्थित बघा व्हिडिओ आणि व्यवस्थित हे लिहून घ्या. ठीक आहे, पण अट एक आहे, नीट लक्ष द्या, जेव्हा तुम्ही प्रथम व्हिडिओ बघसाल तेव्हा तुम्हाला तेवढं अंडरस्टँड व्हायला वेळ लागेल, आहे की नाही. पुन्हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे काय होईल तर तुम्हाला आयडियोलॉजी येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. वहीमध्ये लिहून घेजा आणि त्यानंतर पुस्तक घ्या लॉग टेबलचं आणि त्यामध्ये ह्या संख्या घेऊन तुम्ही स्वतः काढून पहा, उत्तर टॅली होते का आपलं बघा. ठीक आहे, धन्यवाद.